नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या हरिविन जन्म तो नरकची पई जाना यमाचा पाहुना प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे। श्रोते हो, हरिपाठातील 28 अभंगांपैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभंग 22 भावार्थ पाहणार आहोत। पण त्यापूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर अभंग 22 भावार्थ जो आहे त्यामध्ये आपल्याला ज्ञानदेव सांगत आहेत की ज्यांच्या दैनंदिन जीवनात नामस्मरण अतिशय नित्यनियमितपणाने चालते ते लोक फार दुर्लभ असतात। लक्ष्मीपती श्री विष्णू त्यांच्या जवळच असतो, ते भगवंताच्या समीप असतात। जे लोक नारायण हरी असा घोष नेहमीच करतात त्यांना त्यांच्या घरीच सर्व वैभव भोगायला मिळते व चारी मुक्तीही त्यांना अनायासेच प्राप्त होतात। तर श्रोते हो, आपणही इथे ही गोष्ट शिकून घेतली पाहिजे की आपण आपल्या घरी नारायण हरी असा घोष करतो का, आणि जर नसेल करत आपण तर तो आपण आता सुरू करायला पाहिजे। कारण नित्यनियमितपणे जे नामस्मरण आहे हरिनारायणाचे ते आपण करायला पाहिजे। तर व्हिडिओमध्ये पुढे वळूया, संत ज्ञानदेव आपल्याला काय सांगत आहेत पुढे ते पाहूया। नामस्मरण केल्याने जी आपल्याला मुक्ती प्राप्त होते ती सर्वात श्रेष्ठ मुक्ती होय। त्या हरिभक्तीविना कितीही इतर उपासना केल्या तरी माणसाचा जन्म म्हणजेही नरकवासच आहे। तो मनुष्य तर यमाकडेच जाणार। ज्ञानदेव म्हणतात, मी माझे गुरु निवृत्तीनाथ यांना विचारले की नामाचा महिमा केवढा आहे, तेव्हा ते म्हणाले, ज्ञानाची व्यापकता आकाशापेक्षाही मोठी आहे, म्हणूनच हरिनामाचा जप हरिस्मरणपूर्वक करावा, तेच सर्वोत्कृष्ट व सोपे साधन आहे। तो श्रोते हो, आपण आजच्या अभंगामध्ये हे जाणून घेतले पाहिजे की हरिनामाचा जप हा आपण कसा केला पाहिजे की त्या गोष्टीला काही बंधन नाही पाहिजे। उठल्यापासून झोपेपर्यंत आपण सारखे हरिनामाचे नामस्मरण करू शकता। आणि हा जो संपूर्ण हरिपाठ आहे तो आपण दिवसातून एकदा तरी नक्कीच वाचायला पाहिजे। आणि जर वेळ नसेल तर झोपण्यापूर्वीही आपण हा अभंगाचा पूर्ण हरिपाठ वाचू शकता। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।